करण बारामतीत चालणार नाही असा टोला आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी लगावलाय. बारामती तालुका हा सत्यशोधक विचाराचा तालुका आहे, कारण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आईसाहेब शारदाबाई पवार यांनी बारामती तालुक्यामध्ये सत्यशोधक विचार रुजवले आहेत. हाच विचार पुढे नेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी बारामती तालुक्याचा विकास केला, त्यामुळे या तालुक्यामध्ये धर्मांध राजकारण आणि समाज फोडाफोडीचं राजकारण येथील जनता कदापि खपून घेणार नाही, हे भाजपा नेत्यांनी ध्यानात ठेवावं. तर शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी आणि निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये ही विनंती या रिट याचिकेतून करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं त्वरित सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भामध्ये निर्णय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे. आणि यानंतर आता बातमीती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन ते गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. तर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहेत. आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे. प्रणाली, काय सविस्तर अपडेट्स आहेत, किती वाजेपर्यंत राज ठाकरे वर्षा या निवासस्थानी जाणार आहेत? मनाली जी माहिती मिळते त्यानुसार 6:30 संध्याकाळी 6:30 मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जे बाप्पा विराजमान झाले त्यांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध हे काही आजचे नाही, हे पूर्वापारपासूनचे शिवसेनेपासूनचे दोघांचेही संबंध आहेत. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले आहेत तर राज ठाकरे हे एका स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि या दोघांचीही मैत्री ही या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा सातत्यानं सुरूच होती. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे ज्यावेळेला गुवाहाटीला गेले होते त्यावेळेला सुद्धा मनसे अध्यक्षांनी फोन करून त्यांच्याशी संवाद साधला होता. राज ठाकरे यांच्याकडे पहिल्यांदाच यावेळेला गणपतीचं आयोजन करण्यात आलं होतं, बाप्पा विराजमान झाले होते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होणार होतं त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या नवीन शिवतीर्थ या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला. तीच प्रथा परंपरा पुढे ठेवत आज मनसे अध्यक्ष संध्याकाळी 6:30 वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे यांचे जे बाप्पा विराजमान झाले आहेत त्यांच्या दर्शनासाठी जात आहे. या दोन्ही नेत्यांची जी जवळीकता आहे ती गेल्या काही काळामध्ये वाढत जात असल्याचं दिसून येत आहे आणि त्यातलाच एक पुढचा भाग म्हणून आज मनसे अध्यक्ष स्वतः वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेणार आहे. मनाली, नक्कीच धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर बातमी आहे पुण्यामधून. हिंदू राष्ट्र सेनेशी संबंधित